300 आमदारांना घर देण्याची घोषणा होताच भाजपचे नेते राम कदम यांनी विरोध केलाय. मोफत घर द्यायची असतील तर पहिल्यांदा कोरोना काळामध्ये जीवावर उदार होऊन काम केलेल्या अशा वर्कर्सना मोफत घर द्या. ज्यामध्ये नर्स डॉक्टरांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांना घर द्या अशी मागणी राम कदम यांनी केली आहे. वरुड मोर्शी मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयारांची आता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी घोषणा केली आहे. निवडून आल्यावर 15 दिवसांमध्ये भुयारांची भूमिका बदलली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दुपारी 4 वाजता हा सोहळा सुरू होईल. अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुख्यमंत्री योगी यांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडेल. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. तसंच शपथविधी सोहळ्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना देखील आमंत्रण दिलेलं आहे. शिवसेनेचे गायब असलेले शाखाप्रमुख 4 दिवसांनी घरी परतले. ठाण्यामधले शिवसेनेचे मनोज नारकर हे शाखाप्रमुख गायब असल्याचं भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेमध्ये उघडकीस आणलं होतं आणि स्वतःचं जीवन मी संपवत आहे असं पत्र लिहून नारकर गायब झाले होते. शिवसेनेच्या विभाग प्रमुखांविरोधात मोठे आरोप करत नारकर गायब होते. अरुणाचल इथं हिमवृष्टीत मृत्यूमुखी पडलेल्या महेंद्र पारधी या जवानाचं पार्थिव त्याच्या मूळ गावी दाखल झालंय. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातल्या चिरेखणीतला हा जवान मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत होता. मात्र अरुणाचल हिमवृष्टीमध्ये महेंद्र यांचा बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. त्यांचं पार्थिव गावात आल्यानंतर शाळकरी मुलांनी सलामी दिली. शाळेत शिरून 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकानं ताब्यात घेतलंय. जनवाडीतल्या एका दारू गुत्त्यावरून पोलिसांनी या आरोपीला रात्री ताब्यात घेतलं. मंगेश तुकाराम पदुमले असं या नराधमाचं नाव आहे आणि तो शाळेजवळच्या एका शोरूममध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. मुलीनं सांगितलेल्या वर्णनावरून त्याचं रेखाचित्र तयार करण्यात आलं आणि ही कारवाई करण्यात आली आहे. कायम पाणी टंचाई सहन करणाऱ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांकडे मोठा कल असतो. मराठवाड्यातल्या औरंगाबाद जालना आणि बीड या 3 जिल्ह्यांमध्ये मागेल 13 शेततळे या योजनेनुसार तब्बल 39,548 शेततळी दिली आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 16,986 तळ्यांमुळे शेततळ्यांचा जिल्हा अशी आता औरंगाबादची ओळख झाली आहे. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक शेततळी आहेत. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये वाघिणीसह 4 बछड्यांचं दर्शन झालंय. जंगल सफारी करण्यासाठी पर्यटक आले होते. वाघिणीसह बछड्यांचं दर्शन झाल्यानं त्यांना आनंद झाला. त्यांनी ही दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केली आहेत. सिन्नरला विहिरीत पडलेला कुत्रा बाहेर काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला तो बिबट्या असल्याचं कळलं. वनविभागाच्या टीमनं दोरखंडाच्या सहाय्यानं बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यानं प्रसंगावधान राखून वनविभागाला माहिती दिली. 4 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर या बिबट्याला सुखरूप बाहेर काढलं. यवतमाळच्या सर्पमित्रांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी पकडलेल्या 3 अजगरांना जीवदान दिले. बाभुळगाव तालुक्यातल्या आसेगाव देवी शेत शिवारात हे 3 अजगर आढळले. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी MH29 हेल्पिंग हँडच्या सहकार्यानं हे 3 अजगर पकडले. 11 फूट 12 फूट आणि 7 फूट लांबीचे बिनविषारी अजगर नैसर्गिक अधिवासात त्यानंतर मुक्त करण्यात आले. शैक्षणिक संस्थांवर आयकर विभागाची नजर आहे. शैक्षणिक संस्थांनी विश्वस्त निधीतून बेनामी मालमत्तांचं साम्राज्य उभं केल्याची माहिती आयकर विभागानं टाकलेल्या छापेमारीत उघड झाली आहे. IT मुंबई महाराष्ट्र तामिळनाडूमध्ये केलेल्या 25 ठिकाणांच्या छापेमारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्च ऑपरेशनमधून 27 लाख रुपयांच्या रोकडीसहित 3,90,00,000 रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. राज्यातल्या शाळा एप्रिल अखेरपर्यंत पूर्णवेळ आणि 100% उपस्थितीनं सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आणि त्यामध्ये विशेष म्हणजे शनिवारी पूर्णवेळ तर रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येणार आहे. मात्र शिक्षण विभागानं हे पत्रक उशिरा काढल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्च एप्रिल सत्राच्या परीक्षा आता जूनमध्ये लेखी पद्धतीने होणार आहेत असा निर्णय विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने घेतलाय. परीक्षेचं वेळापत्रक माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. अमरावतीच्या परतवाडा शहरातल्या अवंत ग्रेट पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी शाळेची फी भरली नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देत नाहीत असा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला. त्यामुळे संतप्त पालक हे अवंत पब्लिक स्कूलमध्ये धडकले. सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला. सांगलीसह वाळवा, पलूस, तासगाव, विटा आणि कवठे महांकाळ तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. अवेळी झालेल्या या पावसामुळे आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय. गहू, हरभरा, कलिंगड आणि द्राक्ष पिकांनाही फटका बसला. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठी झाडं उन्मळून पडली, त्यामुळे रस्ते बंद होऊन रात्री उशिरापर्यंत वाहतूक खोळंबली होती. कोकणामध्ये दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. या अवकाळी पावसामुळे कोकणातला आंबा, काजू, केळी बागायतदार शेतकरी चिंतेत आहे. ऐन मोसमात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू धोक्यात आला, तर उर्वरित राज्यामध्ये पुढील चार दिवस उन्हाचा चटका कायम राहणार आहे. गेल्या वर्षी राज्यात प्रायोगिक तत्वावर केलेली उन्हाळी सोयाबीनची पेरणी यशस्वी झाली आहे, त्यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात 48,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. उत्पादित होणाऱ्या सोयाबीनमुळे आगामी खरीपातील सोयाबीन बियाण्याचा प्रश्न मिटणार आहे, तसंच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देखील मिळणार आहे. पुण्यातील शासकीय आरे दुधाचं वितरण 3 मार्चपासून बंद करण्यात येणार आलंय आणि आरे दूध पुरवठा पुण्यामध्ये तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय दुग्ध विकास विभागानं घेतलाय, त्यामुळे आरेचा दूध पुरवठा पूर्ववत होणार असल्याबाबत साशंकता आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 2.40 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 84 पैशांनी आणि डिझेल 85 पैशांनी महागलंय आणि त्यामुळे मुंबईत पेट्रोल आता 112.51 रुपये आणि डिझेल 96.70 रुपये इतकं झालंय. कोकणामध्ये आजपासून 18 विशेष गाड्या सोडण्यात येतात. कोकणामध्ये एप्रिल आणि मे महिन्याच्या सुट्टीसाठी गावी जाणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे आणि त्यामुळे चाकरमान्यांच्या सोयीसाठी आजपासून 2 एप्रिलपर्यंत विशेष गाड्या धावणार आहेत. थर्ड पार्टी वाहन विम्याच्या हप्त्यामध्ये होणारी दरवाढ लांबणीवर पडण्याची शक्यता. येत्या 1 एप्रिलपासून ही दरवाढ प्रस्तावित होती. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांनी नव्या दराचा विचार केला जातो, मात्र तारीख उलटून गेल्यामुळे ही दरवाढ लांबणीवर पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बेस्टच्या प्रवासी संख्या 29 लाखांवर पोहोचली आहे आणि मुंबईमध्ये आता उकाडा वाढलाय, त्यामुळे मुंबईकर एसीच्या बेस्ट बसेसला पसंती देत आहेत आणि त्यामध्ये मिनी बसलाही प्रवासी पसंती देत आहेत. अनोळखी QR कोड स्कॅन करू नका आणि चुकून सुद्धा UPI पिन एंटर करू नका असं आवाहन SBI ने बँकेच्या खातेदारांना केलंय. चुकीचा QR कोड स्कॅन केला तर सायबर गुन्हेगार तुमचं खातं एका क्षणात रिकामं करू शकतात. तसंच फोन, मेसेज किंवा ईमेलच्या माध्यमातून KYC अपडेट करण्याच्या सूचना आल्या तर त्याला उत्तर देऊ नका असंही SBI ने म्हटलंय. भीम UPI ॲप भारतीय ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलंय. भीम UPI 452 कोटी डिजिटल पेमेंट केल्याचा विक्रम नोंदवलाय. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. बिबट सफारीवरून पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय. बिबट सफारी केंद्र जुन्नरमध्येच व्हावं यासाठी शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणेंचं गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. जीव गेला तरी बेहतर, पण झुकेगा नाही अशी गर्जना सोनवणेंनी केली आहे. कोकणामध्ये रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह आहेत. रिफायनरी रद्द व्हावी या मागणीसाठी 30 मार्चला राजापूर तालुक्यातल्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी 5 ते 7 हजार नागरिक सहभागी असतील असा दावा विरोधकांनी केलाय. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या 28 ते 30 मार्च दरम्यानच्या कोकण दौऱ्यावर या मोर्चाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाट्यावरचा टोलनाका बंद करण्याची मागणी मावळमधल्या जनसेवा विकास समितीनं केली आहे. जाताय की राहताय, अजून किती टाळूवरचं लोणी खाताय अशा आशयाचं बॅनर टोलनाक्या शेजारी लावल्यानं मावळ तालुक्यात आता हा चर्चेचा विषय झालाय. 60 किलोमीटरच्या आतील टोलनाके बंद करण्याच्या गडकरींच्या घोषणेनंतरही सोमाटण्याचा हा टोलनाका सुरूच आहे.
काही वर्षांपूर्वी जन आंदोलनामुळे वगळण्यात आलेल्या 14 गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्यात येणार आहे अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत दिली आहे. 14 गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 6 कोटी रुपयांची आवश्यकता होती आणि गावठाणातल्या नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचाही प्रयत्न करणार आहे. जावेद अख्तर मानहानी खटल्यामध्ये कंगनाचा कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याच्या परवानगीसाठी केलेला अर्ज अंधेरी दंडाधिकारी न्यायालयानं फेटाळला. कंगना रनौत ही सेलिब्रिटी असली तरी तिच्या हातामध्ये कामं असली तरी ती या प्रकरणामध्ये आरोपी आहे हे विसरून चालणार नाही असं कोर्टानं म्हटलंय. डीएसके प्रकरणाची सुनावणी आता मुंबईमध्ये ईडी समोर होणार आहे. ईडी न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. डीएसके प्रकरणात जवळपास 35,000 गुंतवणूकदारांची 1100 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप डीएसकेंवर आहे. डीएसके त्यांची पत्नी मुलगा शिरीष भाऊ मकरंद पुतणी आणि जावई यांच्यासह अनेकांना या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे. भिवंडीमध्ये शेलार गावामध्ये घराबाहेर पार्क केलेल्या गाडीतून पेट्रोल चोरीची घटना घडली आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यानं चोरट्यांनी आता आपला मोर्चा पेट्रोल चोरीकडे वळवलाय. ही घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. रात्रीच्या वेळी पथक तैनात असून सुद्धा अशा प्रकारे चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत.